हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहितीपणा राज्यातील अजून एका विभागामध्ये तब्बल तीन हजार सातशे एकोणपन्नास पदं रिक्त आहेत घटक संवर्गातील सर्वाधिक रिक्त पदांचा समावेश असून ही रिक्त पद पदभरती करून लवकरच न भरल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात येणार आहे अशी माहितीसुद्धा समोर येत आहे संपूर्ण माहिती कोणत्या विभागातील आहेत ही पदं आणि कोणकोणत्या कौन संवर्गातील आहेत याविषयी सविस्तरित्या माहिती पाहणार आहोत त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया बातम्या राज्यातील वन विभागात तीन हजार सातशे एकोणपन्नास पदे रिक्त जरी या ठिकाणी तीन हजार चारशे एकोणऐंशी दिसत असेल तरीही प्रिंटिंग मिस्टेक आहे मित्रांनो सात हा अंक अलीकडे असणार आहे तीन हजार सातशे एकोणपन्नास याचा खुलासा खाली होईलच कारण गट अ ते गट ड संवर्गातील रिक्तपादांची आकडेवारी दिलेलीच आहे वन विभाग ठप्प असंवर्गात ही सदतीस टक्क्यावर पदे रिकामे राज्यभरातील वन विभागातील रिक्तपादांमुळे सध्या ठप्प झाल्यासारखा दिसत आहे वन विभाग पाचही संवर्ग मिळून असलेल्या वीस हजार सत्त्याण्णव पदांपैकी सोळा हजार तीनशे चौऱ्याऐंशी पदे भरलेली असून तीन हजार सातशे एकोणपन्नास पदे रिक्त आहेत विशेष म्हणजे येत्या तीन महिन्यात अनेक कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने हा आकडा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे अत्यंत महत्त्वाचं आहे पहा तीन महिन्यात सेवानिवृत्त होणारी कर्मचारीसुद्धा अनेक आहेत त्यामुळे हा आकडा अजून वाढणार आहे राज्याच्या वन विभागामध्ये एकूण एकशे सात कॅडर आहेत मात्र यातील वरिष्ठ अधिकाऱ्यापासून तर कनिष्ठ श्रेणीपर्यंत कर्मचाऱ्यांची अनेक पदे मागील चार वर्षापासून रिक्त आहेत दरवर्षी रिक्त पदांच्या संख्येत वाढ होत असूनही नवीन पदे भरण्यात न आल्याने यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडत आहे यामुळे विभागाचे कामकाज मंदावल्याची स्थिती आहे प्रशासकीय कामकाज ठप्प राज्यातील रिक्त पदामुळे वन विभागाचे प्रशासकीय कामकाज ठप्प पडल्यासारखी स्थिती आहे प्रशासकीय अधिकारी हे पद महत्त्वाचे असते या वीसपैकी बारा पदे भरलेले आहेत कार्यालयीन अधीक्षकाची त्र्याहत्तरपैकी तीस पदे रिक्त आहेत मुख्य लेखापालाचे पस्तीस तर लेखापालाचे एकशे पन्नास पदे रिक्त असल्याने कामकाजातील विलंब आणि ताण वाढला आहे यासोबतच लिपिकाची तीनशे एकवीस आणि सर्वेअरची पंच्याहत्तर पदेही रिक्त आहे अशी आहे स्थिती आता एकूण राज्याची जी काही पदवराची स्थिती आहे ती या ठिकाणी दिसून येते तुम्हाला ही पदं या ठिकाणी पाहूया आपण यामध्ये संवर्ग अ संवर्ग ब संवर्ग ब राजपत्रित आणि संवर्ग क आणि ड यातील शेवटचा कॉलम फक्त पाहूया आपण रिक्त पदांचा आहे तेवढाच आपल्यासाठी महत्त्वाचा आहे संवर्ग अमधील दोनशे शेहेचाळीस पदं रिक्त आहेत संवर्ग ब मधील दोनशे तीस आहेत अराजपत्रितमधील त्रेसष्ट संवर्ग मधील तब्बल दोन हजार पाचशे एकोणनव्वद पदं रिक्त आहेत संवर्ग डमधील सहाशे एकतीस पदं रिक्त आहेत आता आपल्या लक्षात येईल की या संपूर्ण रिक्त पदांपैकी संवर्ग कमधील पदांचं रिक्त प्रमाण जास्त आहे दोन हजार पाचशे एकोणनव्वद पदं गटक संवर्गातील रिक्त आहेत रिक्त पदे न भरण्यासोबतच पदोन्नतीचे प्रकरणे अडवून धरण्यात आली आहेत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढल्याने आजारपणाला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे कर्मचाऱ्यामध्ये नैराश्य आले आहे पदभरती लवकर न झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारू असं मत या ठिकाणी किशोर पोहनकर राज्याध्यक्ष वन व सामाजिक वनीकरण कार्यालयीन वन कर्मचारी संघटना यांच्या वतीनं व्यक्त करण्यात आलेले आहे राज्यात एकीकडे लाखो उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत बेरोजगार आहेत तर एकीकडे विविध विभागातील रिक्त पदांचे आकडेवारी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे त्यातच आता वन विभागामध्ये तब्बल तीन हजार सातशे एकोणपन्नास पदं रिक्त असल्यामुळे ही पदं केव्हा भरली जाणार या पदाची जाहिरात केव्हा येणार असा प्रश्न सामान्य बेरोजगार युवक विचारताना दिसून येत आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका या पदाची लवकरात लवकर जाहिरात येऊन उमेदवारांची निवड या पदभरती प्रक्रियेत होणं गरजेचं आहे जेणेकरून रिक्त पदही भरले जातील प्रशासकीय कामकाजी व्यवस्थित होईल आणि बेरोजगार युवकांनाही संधी मिळेल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा धन्यवाद